नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत हवामानाचे जाणकार पंजाब डंक यांनी दिलेला हवामानाचा अंदाज। सर्तक राहावे, राज्यात 10 दिवस पावसाळ्यासारखा महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असे हवामानाचे जाणकार पंजाब डंक यांनी सांगितले आहे। दिनांक 24 एप्रिल ते 2 मे सर्वांनी विजा, गारपीट, वारे, स्वतःचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी। ज्यांनी गारपीट कशी होते कधी पाहिली नाही त्यांना पाहायला दिसेल। पूर्व सूचना, राज्यातील सर्वांनी 24 एप्रिल पासून 2 मे 10 दिवस विजा, वारे, पाऊस, गारपीट यापासून स्वतःची पाळीव प्राणी, हळद, इतर पिके काळजी घ्यावी, कारण 24 एप्रिल पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत 10 दिवस पाऊस पडणार आहे। तरी अंदाज लक्षात घेऊन शेतीचे कामे करून घ्यावी। पूर्व विदर्भ दिनांक 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 30 तुरळक भागात दररोज भाग बदलत पाऊस, काही ठिकाणी वारा तर कुठे गारपीट असेल। उत्तर महाराष्ट्र दिनांक 22, 26, 27, 28, 29, 30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भागात गारपीट तर कुठे पाऊस पडेल। मराठवाडा दिनांक 25, 26, 28, 29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपीट, वारा, विजा, पाऊस असेल। पूर्व विदर्भ दिनांक 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29, 30 तुरळक भागात दररोज भाग बदलत पाऊस, काही ठिकाणी वारा तर कुठे गारपीट असेल। उत्तर महाराष्ट्र दिनांक 22, 26, 27, 28, 29, 30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भागात गारपीट तर कुठे पाऊस पडेल। दक्षिण व पश्चिम महाराष्ट्र दिनांक 26, 27, 28, 29, 30 दरम्यान काही ठिकाणी गारपीट, वारे, विजा, पाऊस असेल। पश्चिम विदर्भ दिनांक 25, 26, 26, 28, 29, 30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपीट, कुठे वारे, कुठे पाऊस असेल। शेवटी अंदाज आहे, वारे बदल झाला की वेळ, ठिकाण, दिशा बदलते माहीत असावे। आपल्या शेतकरी मित्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।